अहो काय मस्करी चालवली आहे कोकणाला, आज काही दिलं नाही. हलाक्याच्या परिस्थितीमध्ये लोक आहेत, मरत आहेत, कसं जगत आहे, त्यांच्याकडे अन्न नाही आहे, लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, लाईटीचे पोल पडलेले आहेत, जीवाचा धोका आहे. अशा वेळेला फक्त तुम्ही कोणाला न भेटता फक्त इकडे तिकडे फेरफटका मारणार आणि निघून जाणार. नमस्कार. मुख्यमंत्री आले कोकण दौऱ्यावर आणि तसेच परत गेले, काही दिलं नाही. 2 दिवसानंतर जाहीर करतो असं सांगून निघून गेले. मग तुम्ही आला कशाला, कोणी बोलवलं तुम्हाला? मुख्यमंत्री एक जबाबदारी आहे, यांना मुख्यमंत्रीपदच कळलेलं नाही, ते मजा मारत आहेत. त्यांना वाटतंय की फक्त मी असा राऊंड मारून गेलो म्हणजे सगळं काय होतं, असं होत नाही. अधिकाऱ्यांनाही कळलं नाही तुम्ही कशासाठी आलात, काय सूचना दिल्यात तुम्ही. 10 मिनटं जेमतेम रत्नागिरीमध्ये आणि काही तास दीड तास काहीतरी सिंधुदुर्गामध्ये, येण्या जाण्यामध्येच तुमचा वेळ गेला. आढावा कसला घेतला, काय बघितलं तुम्ही, कसली पाहणी केली, नुकसानग्रस्तांना भेटला देखील नाही असा हा मुख्यमंत्री. कशासाठी झालात तुम्ही मुख्यमंत्री? एक तर आल्यापासून हा मुख्यमंत्री वाटच लावतोय महाराष्ट्राची. मागच्या अजून निसर्ग चक्रीवादळाचे पैसे दिले नाही. अहो याच्यापेक्षा येऊ नका ना कोकणामध्ये, आम्हाला बोलायला संधी देखील मिळणार नाही. हेच जे आज मुख्यमंत्र्यांनी केलं ते घरी बसून पण फक्त व्हिडिओ कॉलवर पण बघू शकत होते. जेव्हा तुम्हाला कोणाला भेटायचंच नव्हतं, जेव्हा मदतच जाहीर करायची नव्हती, तेव्हा झक मारायला आले कशाला मुख्यमंत्री तुम्ही कोकणामध्ये? बसा ना घरी जसं रोज बसता. अहो काय मस्करी चालवली आहे, कोकणाला आज काही दिलं नाही. हलाक्याच्या परिस्थितीमध्ये लोक आहेत, मरत आहेत, कसं जगत आहेत, त्यांच्याकडे अन्न नाही आहे, लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, लाईटीचे पोल पडलेले आहेत, जीवाचा धोका आहे. अशा वेळेला फक्त तुम्ही कोणाला न भेटता फक्त इकडे तिकडे फेरफटका मारणार आणि निघून जाणार, काय लाज वाटते का नाही तुम्हाला? अहो काहीतरी देऊन गेलं असतं तर काय वाटलं नसतं. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला मुख्यमंत्री पदाची जाणीव तरी आहे का? काय करावं लागतं मुख्यमंत्री पदावर, कसं वागावं लागतं, काय करावं लागतं? नसेल माहीत तर कोणाकडून शिकून तरी घ्या. लाज वाटते अशा मुख्यमंत्र्याची आम्हाला.